सातपूरमधील सर्वच मंडळांकडून शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहून देशभक्ती जपण्याबरोबरच विविध सामाजिक संदेश देत मोठ्या उत्साहात शिवजन्म उत्सव साजरा करण्यात आला. सातपूर परिसरातील युवकांनी एकत्रित येत नव्याने स्थापन केलेल्या सातपूर सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं शिवजन्मा उत्सवानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत शालेय गरीब विद्यार्थ्यांना वयांचे वाटप करीत एक नाविन्यपूर्ण उपक्रमातून नवा पायंडा पाडला आहे. या विशेष कार्यक्रमाला सर्व नगरसेवक, नगरसेविका, सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमासाठी सातपूर सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेचे प्रताप काळे, अनिल मौले, गोरख घाट, योगेश आहेर, विजय बेंडकुळे, सिद्धांत काळे, विशाल बदरंगे, हेमराज पवार, सुनील मौले, अभिषेक पोरजे, सॅम फर्नांडिस, संजय बच्चाव, हर्षद खान, जगदीश काळे, प्रवीण चोपळे, पद्मराज काळे, संजय तिवडे, संजय जाधव आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते सलीम मामा शेख यांच्या सातपूर कॉलनीतील कार्यालयातही मान्यवरांच्या हस्ते शिवजन्म उत्सवानिमित्त राष्ट्रपुरुषांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच नाविन्यपूर्ण असा उपक्रम राबवित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेतून शिवरायांच्या विविध नेत्रदीपक अशा प्रतिमा तयार करण्यात आल्या होत्या. उपस्थित सर्व मान्यवरांनी शिवरायांच्या आकर्षक अशा रांगोळ्या काढणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सातपूर मनपा विभागीय कार्यालयाच्या सभागृहातही शिवजन्म उत्सव साजरा करण्यात आला. विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड, उपअभियंता संजय पाटील यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करीत पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी शिवजन्म उत्सवानिमित्त खास शिवरायांच्या पोशाखात आलेल्या निर्मला गायकवाड यांचा चिरंजीव सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. यावेळी मनपाचे सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सातपूर विभाग शिवजन्म उत्सव समितीच्या वतीनं शिवजन्म उत्सवानिमित्त सातपूर गावातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याभोवती लक्षवेधी भव्य असा किल्ला साकारण्यात आला आहे. आज सकाळी शिवजन्म उत्सवानिमित्त नियोजित पालखी मिरवणूक सोहळा रद्द करून काश्मीरमध्ये आतंकवादी हल्ल्यातील शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. शिवजन्म उत्सव समितीचे अध्यक्ष निवृत्ती इंगोले, कार्याध्यक्ष माधुरी बोलकर, विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड आदी मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी असंख्य मान्यवरांसह सातपूर विभाग शिवजन्म उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.